हेलो फ्रेंड्स, आवर नेक्स्ट टॉपिक इज रेडियस ऑफ गायरेशन। आता हा रेडियस आहे, रेडियस म्हणजे काहीतरी डिस्टन्स असणार आहे। आता हे डिस्टन्स कोणाचं आहे तर गायरेशनचं। आता गायरेशन म्हणजे काय आहे, गायरेशनच्या आधी पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघायचे। व्हॉट इज मीन बाय गायरेशन? गायरेशन इज नथिंग बट रॅपिड मुवमेंट इन अ सर्कल। सर्कलमध्ये रॅपिड मुवमेंट असते, किंवा सर्कलमध्ये तरी असेल किंवा स्पायरल शेपमध्ये असू शकते, फक्त ती रॅपिड मुवमेंट असणार आहे। किंवा व्हीलिंग मोशनला सुद्धा आपण इथे गायरेशन म्हणू शकतो। सो गायरेशन इज अ रॅपिड मुवमेंट इन सर्कल और स्पायरल। मग आता अशा गायरेस्टेड मोशनचा रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे। ती रॅपिड मुवमेंट कुठून होते तर कुठंतरी ॲक्सिस असणार आहे, आणि त्या ॲक्सिसभोवती आपलं काहीतरी मास आहे ते रोटेट होत आहे। ॲक्च्युली हा जो आपला रेडियस ऑफ गायरेशन आहे, हा रोटेशनल डायनॅमिक्समधला एक पॉईंट आहे, त्याला अनुषंगाने किंवा त्याला रिलेटेड हा पॉईंट आहे। मग आता एक्सपेरिमेंटली वी कॅन डिटरमाइन द मुवमेंट ऑफ इनर्शिया। मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे आपण पाहिलं आहे। रिंग आणि डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आणि डेरिवेशन आपण पाहिलेलं आहे। एक्सपेरिमेंटच्या थ्रूसुद्धा आपण एखादा कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण डिटरमाइन करू शकतो। आता मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे। मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर। एम इज द मास, आर इज द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। हे आपण पाहिलेलं आहेच मागच्या पॉईंटमध्ये वगैरे, किंवा मागच्या आर्टिकल्समध्ये, मागच्या व्हिडिओजमध्ये। आता मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंडंट आहे? दॅट मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड अपॉन मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट। तो जो कुठला ऑब्जेक्ट आहे त्याचं मास, अँड हाऊ दॅट मास इज डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द ॲक्सिस ऑफ ऑर अराउंड द ॲक्सिस, गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन। की तो जो ॲक्सिस ऑफ रोटेशन दिलेला आहे त्याच्यापासून त्या मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावरती मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंडंट आहे। बघा, आपली तुम्हाला जर आठवत असेल तर रिंग आपली अशी होती आहे ना, रिंग ज्यामध्ये आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधनं गेल्यानंतर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एम मास असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर होतं। ते जर का डिस्क असेल, कम्प्लीट डिस्क, युनिफॉर्म डिस्क असेल, आणि मग त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण वन हाफ ऑफ एम आर स्क्वेअर पाहिलेलं आहे। म्हणजेच काय, आता रिंग जर आपण इमॅजिन केली तर रिंगचा थिकनेस कमी होता, तिचा रेडियस आर असेल, तर रिंग बघा रिंगचा मास आहे ते आर एवढ्या डिस्टन्सवरती डिस्ट्रीब्यूट असणार। आणि इथे डिस्कच्या बाबतीमध्ये हे मास आहे तर रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम झिरो टू आर, मग ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास। मग ते मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्यानुसार आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया होतो। कम्पेअर करा बघा डिस्कचं आणि रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले इथे आहेत, आणि ते आपण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहे। इन दिस वे की आपला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे डिपेंड अपॉन दॅट मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड हाऊ दॅट मास इज डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम ऑर हाऊ दॅट मास इज डिस्ट्रीब्युटेड अराउंड द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन। की त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनभोवती गिव्हन मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यानुसार मुवमेंट ऑफ इनर्शिया डिपेंडंट आहे। मग आता हियर वी कॅन एक्सप्रेस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट ॲज आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर। आता इन धिस केस एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड के इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। आता हे डिस्टन्स कुणाचं आहे की मासचं डिस्ट्रीब्युटेड, जे मास आहे डिस्ट्रीब्यूट झालेलं त्या मासचं डिस्टन्स कुठून, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। सो के, सो हियर वी विल कॉल द के ॲज रेडियस ऑफ गायरेशन। सो के इज द रेडियस ऑफ गायरेशन, आणि गायरेशन म्हणजे काय, रॅपिड मुवमेंट ऑफ अ इन अ सर्कल मासची, ठीक आहे ना। सो लार्जर द व्हॅल्यू ऑफ के फार्दर इज द मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। हे लक्षात ठेवायचं आहे, के ची व्हॅल्यू जर का लार्ज असेल
तर मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून फार्दर असणार, लांब असणार, हा पॉईंट इथे नोट करायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा एक पॉईंट, इन शॉर्टमध्ये के इज डिसाइडेड बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता हा बघायला गेलं तर छोटासा पॉईंट आहे, रेडियस ऑफ गायरेशन, जास्त काही मोठं नाही आहे, फारसं काही विचारत नाही आहेत. पण हा फॉर्म्युला आपल्याला इतर कुठल्या तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज करावा लागतो. ह्या एवढ्याशा छोट्याशा फॉर्म्युल्यावरती डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारत नाहीत. आपल्या बोर्डाचे क्वेश्चन्स असतात ते टर्न आणि